नमस्कार. या आधीच्या व्हिडिओ तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बॅग, पर्स, मोबाईल पाऊच बघितलाच असाल. ह्या बॅगेचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे. आपण जेव्हा साडी नेसतो किंवा जीन्स पॅन्ट घालतो किंवा कुर्तीवर, आपल्याला या साडकोट येतो, मोबाईल बसतं, ह्याच्यामध्ये पैसेही बसतात. मी इथे छोटासा चेन केलाय, त्यात पैसे तुम्ही ठेवू शकता. आणि हे असं छल्ला केलेला आहे. आपलं शॉपिंग बॅग असते, त्या शॉपिंग बॅग पासून मी ही बॅग शिवलेली आहे. माझ्याकडे ब्लाऊजचा तुकडा उरला होता, त्यापासून मी शिवलेला आहे. ह्याच्यामध्ये कुठेही जाता येतं बाजारामध्ये शॉपिंगला, ही बॅग अशी अडकवू शकता. माझ्याकडे एक वेलवेटचा ड्रेस होता, त्या ड्रेस पासून मी हे स्लिंग बॅग बनवली आहे. त्याला ऍडजस्टेबल हुक केलाय, त्यामुळे तुम्हाला साईज कमी जास्त करू शकता. गाडीवर जाताना हे वन साईड आपण घेऊ शकतो. माझ्याकडे थोडस वेलवेटचं होतं, त्यापासून मी हे बॅग शिवलेली आहे. खूप छान बॅग झालेली आहे. ह्याचा व्हिडिओ पण मी माझ्या चॅनलवर दिला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स होते, तिथे जाऊन नक्की बघा. हा असा बॉक्स झालेला आहे, अशी बॅग झालेली आहे. आणि हा एवढा मोठा बेस झालेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आधार लिटरची बॉटल ठेवू शकता. ह्याच्यामध्ये दोन्ही बाजूला मी कप्पा केला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही आतल्या बाजूला पैसे ठेवू शकता, मोबाईल ठेवू शकता, महत्वाच्या वस्तू सुद्धा ठेवू शकता. बॉक्स मी देते, ते जाऊन नक्की बघा. माझ्याकडे साडी होती, ती खूप जुनी झाली होती. त्या साडीचा पदर खूप छान होता, त्याला असं डिझाईन होतं पदरावरती. ते मी अर्ध गोलाकार कट करून घेऊन त्याची बॅग शिवलेली आहे. त्या साडीमध्ये हा कलर होता, त्या साडीपासून मी हे बॅक साईडला केलेलं आहे. बंद पण मोठा केलेला आहे. तुम्ही कुठलाही गावाला जाताना प्रवासाला 2 ते 3 दिवसात सामान ठेवू शकता. तुम्ही लॅपटॉप ठेवू शकता. ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी हे खूप सुंदर आहे. तुम्ही ह्याच्यात लॅपटॉप सुद्धा ठेवू शकता. ही जागा झालेली आहे ह्याच्यामध्ये. मी त्याला चेन पण दिले आणि मोठा बंद पण दिलेला आहे. हा खूप सुंदर लुक झाला आहे या कपड्याचा. आज ही बॅग कशी शिवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. माझा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही मला कमेंट करू शकता. त्या बॅगेला असा पूर्ण मोठा बेस झालेला आहे, त्याच्यामध्ये भरपूर सामान नव्हतं. आता आपण बॅग शिवायला सुरू करू. म्हणजे साडीच्या पत्राला असं डिझाईन होतं, ते मी कट करून घेतलेलं आहे. ह्याचा अर्ध गोलाकार आहे, त्यामुळे मी हे जोडून घेतलेलं आहे. तुमच्याकडे तांदळाचं पोतं असेल तर तांदळाचं पोतं घालू शकता, फोम असेल तर फोम घालू शकता, किंवा रबर शीट वगैरे असेल तर तुमच्याकडे ते रबर शीट घालून तुम्ही असं ते कापड जोडून घ्या. मी त्याच्या मागच्या बाजूला सुद्धा त्याच साडीचं अस्तर म्हणून कापड लावलेलं आहे आणि त्याला टीप मारून घेतलेली आहे. अशा प्रकारे मी 2 अर्धगोलाकार तयार करून घेतलेले आहे. हे असं 20 इंच झालेलं आहे आणि मधला सेंटर जो आहे तो 14 इंचाचा आहे. तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही करू शकता. ताटाचा शेप करून सुद्धा अर्ध गोलाकार करू शकता. ह्याला सुद्धा दोन्ही बाजूला अस्तर लावून टिपा मारून घेतलेला आहे. तुम्हाला हवा तशा तुम्ही टिपा मारू शकता. मी चौकोन चौकोन टिपा मारून घेतलेला आहे. आता ह्याची साईज किती आहे बघूया आपण. हे 38 इंच होतंय. मध्ये तांदळाचं पोतं घालून अरी बाजूला टीप मारून मध्ये टीप मारून घेतलेली आहे. ह्याची साईज बघूया. हे असं 5 इंच आहे आणि हे असं 36 इंच घेतलेलं आहे. ह्या जे 2 टोकं आहेत त्या टोकाला आपण पायपिंग करून घेऊया. इथं अशी टीप मारून घ्यायची आणि दुमडून परत एकदा टीप मारून घ्यायची. अशाच पद्धतीने पायपिंग करून घ्या. असं दोन्ही बाजूला पायपिंग करून झालेलं आहे. आता आपण हे बाजूला ठेवूया. आता जो आपण हा आकार घेतलेला आहे त्याला आपण बन लावून घेऊया. साडीच्याच कापडाचं मी बन तयार केलं आहे. 26 इंचाचा बन झाला आहे. हे 20 इंच आहे. 20 इंचाचा मध्य 10 इंच घेतलेला आहे. 10 इंचाच्या इकडे 2.5 इंच आणि 10 इंचाच्या इकडे 2.5 इंच घेऊन रेघ मारून घेतली आहे. रेघीच्या ह्या बाजूला असा बंद ठेवून टीप मारून घेते. मी हा बंद सुद्धा साडीच्या कापडाचाच केलेला आहे. तयार बंद हवा असेल तर तुम्ही विकत आणून तयार बंद सुद्धा लावू शकता. दोन्हीला पण बंद लावून झालेला आहे. 1.5 इंचाची पट्टी घेतली आहे आणि ती अशी पट्टी ठेवून अशी टीप मारून घेते. पायपिंग केल्यावर हे असं दिसेल. हे एकदा आणि दोनदा दुमडून अशी टीप मारून घ्या. टीप मारल्यानंतर हे असं दिसेल. दोन्ही तुकड्यांना बंद लावून पायपिंग करून झालेलं आहे. ही पट्टी आपण तयार केली होती, ती पट्टी आपण पायपिंगच्या खाली 1 इंच अंतर ठेवून
असे जोडून घेऊया। हा असा बॉक्स आपण जोडून घेतलेला आहे। आता जो दुसरा पीस आहे आपला, तो तुकडा आपण असाच 1 इंच अंतर खाली ठेवून असाच आपण जोडून घेऊया। दोन्ही तुकडे ह्या पट्टीला जोडून घेतलेले आहे। किती सुंदर बॅग झालेली आहे बघा, जागा ही खूप मोठी झाली आहे, ह्यात भरपूर सामान बसत। हे जे ओपन भाग दिसतोय त्यासाठी पातळ कापड असल्यामुळे मी डबल फोल्ड करून घेते आणि इथं दुमडून अशी टीप मारून घेते। इथं जसं पायपिंग केलं होतं तसं आपण ह्याला पायपिंग करून घेऊया आणि ह्या बाजूला सुद्धा पायपिंग करून घेऊया। दोन्ही बाजूला पायपिंग करून झालं आहे। बघा किती सुंदर दिसत आहे, कुठेही आपल्या रफ एजेस दिसत नाही आहेत। तुम्ही हे असंही वापरू शकता, ह्याच्यामध्ये सामान भरपूर मावतं। आपण मोठा बंद केलेला आहे त्याला, तुम्ही प्रवासामध्ये किंवा बाजारला शॉपिंगला हे घेऊन जाऊ शकता। जर तुम्हाला वेलक्रो हवं असेल तर तुम्ही हे दोन्ही बाजूला वेलक्रो लावू शकता। मी चेन लावत आहे, ह्या बॅगेपेक्षा 4 बोट जास्त असे चेन घेतलेली आहे। ह्या बाजूला 4 बोट अंतर ठेवून चेनचा एक भाग जोडून घ्या आणि ह्या बाजूला सुद्धा चेन जोडून घ्या। दोन्ही बाजूला चेन लावून झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये रनर ऍड करूया। ह्यात रनर ऍड करून झालेला आहे। चेनचा जो ओपन भाग दिसत आहे त्याला आपण फिनिशिंग करून घेऊया। साडीचाच कापडाचा थोडा तुकडा कट करून घेते आणि हे डबल फोल्ड करून दुमडून घेऊन अशी टीप मारून घेते। इथं टीप मारून झाली आहे। आता आपण हे सरळ करून घेऊया आणि हे दुमडून घेऊन चारी बाजूला टीप मारून उभ्याने आडव्या टिपा मारून घेते। चारी बाजूला टीप मारून उभ्याने आडव्या टिपा मारून घेतले। किती फिनिशिंग झाले, अजिबात कुठेही आपला धागा दिसत नाहीये। दोन दिवस जाण्यासाठी आपल्या प्रवासाला फार उपयोगी आहे।